ओके जागृत आहे हे देवस्थान. कणकवली तालुक्यात ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे देवस्थान एवढं जागृत आहे, खतरनाक आहे. ओके नमस्कार, मी संदेश अळुके, लाईव्ह पड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण जाणार आहोत वागदे येथे. वागदे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथे जाऊन आपण वागदे येथील उपादेव म्हणजे हे उपादेव देवस्थान आहे ते बघणार आहोत. कशा प्रकारे देवस्थान आहे ते आणि निसर्गरम्य ठिकाणी असलेलं गड नदीच्या बाजूला असलेले देवस्थान आहे. तर या देवस्थानाबद्दल आपण अधिक माहिती घेऊया आणि तिथल्या निसर्गाचा आपण म्हणजे आनंद घेऊया. तर आता आपण जाऊया वागदे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. तर आता आपण आलोय उपादेवकडे. तर आपण उपादेवकडे जाऊया आणि दर्शन घेऊया. सबस्क्राईब. तर आपल्याबरोबर आता आहेत भास्कर गाडीवर काका. नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव काय? भास्कर. भास्कर गाडीगावकर. म्हणजे उपादेव मानकरी. ओके. आता उपादेवाची म्हणजे कशा प्रकारचं देवस्थान आहे म्हणजे काय माहिती आहे? आज नाव लौकिक याची म्हणजे नवशिक जास्त पावतो. ओके. उपादेव. ओके. नवशिक शब्दाने काम होत. ओके. आणि कुठूनही बोलला तरी काम होणार म्हणजे उद्या जर हा व्हिडिओ बघितला आणि कोणी नवच बोलला तरी ते चालतो पावतो. त्याची घरच त्याच बरं पाहिजे. ओके. त्याच्या घरचं ग्रामदेवते कडसून ते शिस्तीत पाहिजे तर लवकरात लवकर पावणार. बरोबर. त्याच्या अडचणी काय असतं का म्हणे, खोटं नाटक काय केलेलं असतं का म्हणे त्या माणसावर जो मागणार आहे नवस करून उभयदेवाला विचारणार आहे त्याचा घरचं चांगलं पाहिजे. ओके. त्याची प्रीती त्याची बोलणी चालणी ते शब्द उच्चार उद्गार चांगले पाहिजेत. ओके. तर लवकरात लवकर उपादेव पावेल. बरोबर. आणि उपादेव म्हणजे काय? उपादेव म्हणजे काय? उपादेव म्हणजे सीमेचा सीमेवरचा तळा आहे. ओके. म्हणजे वागदे वागदेगाव वागदेगावच्या सीमेवरचा तळा आहे हे. ओके. त्याला बकरे कोंबडे वगैरे कापले जातात तिथे. ओके. नवशिक नवशिक झालेले काम आणि करतो मी आम्ही काम. ओके. ओके. शब्दाने आम्ही करतो. या कोणाचं काम काय असेल तर ते आम्ही शब्दाने करून देतो. देवाजो काय लागणाऱ्या वस्तू असतात. ओके. ओके. त्या वस्तू आणाव्यात त्यानुसार आपण तिथे जोड करून त्याचा पान वगैरे लावून ते आम्ही शिस्तीत काम करून देणार. ओके. म्हणण्याप्रमाणे त्यांच्या काय असेल ते. आणि या उपादेवाची कथा काय म्हणजे कशा प्रकारे ते उत्पन्न झाला किंवा कसं? हे उत्पन्न पारंपरिक पूर्वीच आहे. पूर्वीपासून पूर्वीपासूनच आहे. आजच्या शेकडो वर्षापासून आहे. हो. पारंपरिक आहे उपादेव हा. ओके. जागृत आहे हे देवस्थान. कणकवली तालुक्यात ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे देवस्थान एवढं जागृत आहे, खतरनाक आहे. ओके. शब्दाने जर आम्ही गाडीगावकर मानकरी बोलत आहोत तर ते काम त्याचं फटकन होणार. बरोबर. वाईट मागायचं नाही, खोटं बोलायचं नाही, वाईट करायचं नाही, सत्य जगात मागायचं म्हणजे सत्याचा विजय. सत्याचा विजय हे एवढं आम्ही काम आतापर्यंत करत आलो. आता या 70 वर्षाचा वयाचा आहे. ओके. तर माझ्या शब्दाला कधी अपेक्ष नाही रामाने आणला. ओके. ओके. म्हणजे तुमच्या शब्दाला जागला देव. हा जागला देव जागृत आहे. तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय? माझा कॉन्टॅक्ट नंबर आता तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी भास्कर घाडीगावकर उपादेव. ओके. माझा फोन नंबर 98-34-52-08-19. ओके. याच्यावर माझा नंबर आहे, या नंबरावरती मला संपर्क साधावा. ओके. बाकी सर्व तुम्ही काम करून द्याल. सर्व काय असेल ते मी काम करून देतो. त्याला झोटिंग लागू दे, काय कोणतं खोटं नाटक त्याच्यावर असू दे. मॅड झालेला, अगांगी झालेला, पिसांतर झालेला, कोणी काय ते त्याच्यात मूठ मांडली असेल तर अशी कामे शब्दाने मी करतो देवाच्या अंगारावरती. ओके. आणि त्याची प्रचिती लोकांना? त्याची प्रचिती तुम्हाला मी लवकरात लवकर म्हणण्याप्रमाणे आपण देऊ शकतो आमचा देव. ओके. आणि उपादेव देवस्थान हे इथेच आहे ना? अजून कुठे नाही ना? म्हणजे बाकी कुठे नाही म्हणजे नदीमध्ये असं काही वेगळं काय नाही, स्थान इथेच आहे. आणि ग्रामदेवतेची देवस्थळ आहे ती बाजूबाजूला. गांगेश्वर, पावनादेवी, इथल्या देवी, महालक्ष्मी, भाऊ, इतवाटे वगैरे अशी जे आहेत. ओके. ते गावामध्ये एका ठिकाणी आहेत. गांगेश्वर मेन मंदिर आहे. हा तुमचा वेशीवर होता. हा म्हणजे इथून कणकवलीची वेश चालू होती ना? म्हणून इथून कणकवलीला गणनदीच्या पलीकडे म्हणून नदीच्या काठावरती असला उभावर. ओके. तर तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तर ह्या गोष्टीला तुम्ही सहकार्य देऊन देवाच्या शब्दाला देवाचे शब्द जागृत ठेवणारा शब्द हाची देव माणसाने राखला पाहिजे. बरोबर आहे. साष्टांग नमस्कार. धन्यवाद धन्यवाद. सुंदर माहिती दिली. अशा प्रकारे या ठिकाणी लांबून लांबून लोक येतात. माणूस म्हणून जगला पाहिजे जगात माणसाने. बरोबर आहे बरोबर आहे. आणि म्हणजे सत्याच सत्याने राहिलं पाहिजे. मग तुम्हाला देव ते मदत करणार. तुम्हाला लगेच सगळ्या गोष्टीला सहकार्य करीत साथ देईल. बरोबर. तुम्हाला चांगला मोक्ष देईल. अशा या सर्व गोष्टी जवळ आहेत. बरोबर. ईश्वराला नेत्र लावली पाहिजे, त्याचं ध्यान केलं पाहिजे. बरोबर. एकदम बरोबर. म्हणजे सत्याला म्हणजे हा सपोर्ट करणारा देव. या ठिकाणी फक्त सत्य चालतं. काय उभा देव.
रुपये ठेवलेला असा या ठिकाणी नोकरीची अपेक्षा जन्मले की तुझ्या भक्ताची नोकरी अपेक्षेने ठेवलेली देवांची ठेवलेले सर त्याचा मिळावं पोट उदरनिर्वाह त्याचा पोटासाठी नोकरी धंदा हवा उदरनिर्वाह करण्याकरता तू त्याला नोकरीची अपेक्षा आहे नोकरी देवांची सहकार्य करून साथ देऊन त्याचा अनुभव आणि खात्री पडतो तुम्ही त्रिपो देता या गोष्टी संदर्भात मान्य करून घ्या आणि सर्व उपादेवाची बरा लावून माझ्या नावावरती सगळं आहे ओके आणि याचं नाव स्थळ सगळे सगळं आहे तेवढे आजोबांपासून वडिलांपासून पारंपरिक स्थळ जे आहेत त्या घरातच आहेत ओके ते बदल झालेला नाही अशा प्रकारे आपण बघतोय पुरातन ऐतिहासिक आणि सुप्रसिद्ध कोकणातील देवस्थान उभादेव कणकवलीमध्ये येऊन उभादेव कोणालाही विचारा तुम्हाला या ठिकाणी तुम्ही कोणी सांगेल एकदम हायवेच्या बाजूला हा आपला मुंबई गोवा हायवेच्या बाजूलाच वागदे पुलाच्या बाजूला वागदे पुलानंतर 200 मीटर अंतरावरती उभादेव आहे ओके आणि तुम्ही नेहमी असता इकडे सकाळ संध्याकाळ असता ओके हापूस महिना आहे हां कमी आहे कमी आहे पौष महिन्यामध्ये थोडं कमी होतं बरोबर आता पुढे माघ वारी आली की माघ जास्त होणार बरोबर आणि कायम इथे असतात तरी त्यांनी नंबर दिलाय तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता हे उभादेव जे देवस्थान आहे ना ते मी वर्षावरून वर्षानुवर्ष असंच बघतो त्याच्यात डेव्हलपमेंट नाही पारंपरिक देवस्थान म्हणजे असं आहे वाढ ओढलं की भाज्या पांज्याच्या वेळी त्यावेळी तसंच कथा घडलेली आहे की वारेसूत्राने गावच्या मेन वारेसूत्राने सांगितलेलं आहे तिथे काय मंदिर वगैरे बांधता येणार नाही छप्पर विप्पर घालता येणार नाही काही घेता येणार नाही ओके काही तर काही करता येणार नाही म्हणजे इथल्या देवाला निसर्गात राहायला आवडतं निसर्गामध्ये जसं आहे तसं राहिलं पाहिजे काही करता येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही आहे तसं ठेवलं आहे तसं ठेवलेलं आहे बरोबर पुष्कळ लोक बांधणारे होते मंदिर या देवाची कामं खूप करणारे होते कणकवली तालुक्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बरोबर पुष्कळ मला विचारून गेले लोक गावकऱ्याला मंदिर बांधले आपण हे करूया तुम्ही काय करू नका पैसा लागणारा लावतो असे सांगणारे पुष्कळ लोक इथे येऊन गेले पण तिथे काही करता आलं नाही असे म्हणजे उपादेव सीमेचा अधिकारी चाळा म्हणून आहे बरोबर गोड कडवं दोन्ही आहेत ते बरोबर आणि सिंधुदुर्गातला आणि कोकणातला सुप्रसिद्ध चाळा हा हा आणि उपादेव बहुतेक लोकांना माहिती आहे उपादेव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माहिती आहे चाळे अमेरिकन पण लोकांना माहिती आहे लांब लांब म्हणजे कुठून कुठून लोक येतात खूप लांबून लांबून येतात ना लांब गेलेले आणि म्हणजे कोकणात सोडून बाहेर तिकडून येतात सुद्धा लोक कोल्हापूर कोल्हापूर मंगळवाडा तुमच्या विजयदुर्ग यापासून पुष्कळ पुष्कळ लोक या देवाला येतात आणि कामं करून घेऊन जातात देव त्यांना पावतो बरोबर देव त्यांची कामं करतो आणि देवस्थान वर्षानुवर्ष असंच वर्षानुवर असंच राहणार हे देवस्थान बरोबर कारण त्यांना काही करता येणार काही करता येणार नाही इथे ज्याने करायला घरे बांधायला इथे घेतली त्याचं आयुष्य खंडन झालेलं आहे बरोबर माझ्याजवळ इथे कृप आहेत या गोष्टीला ज्याला मूल नाही बाळ नाही का ज्याला संतती नाही ज्याचं लग्न होत नाही कसे कार्यक्रम अशी कामं हा उपादेव करतो बरोबर काय त्याला अगदीच मूल नाही त्याला मी अजून माझा उपादेव देतो मी शब्दाने बोललो तर बरोबर 60 वर्षाचा असू दे 50 वर्षाचा असू दे ओके काय अशी कामं हा देव करणारा आहे बरोबर करतो आणि माझ्याजवळ ते कृप आहेत बरोबर केलेली कामं ओके आणि तुमच्याकडे लोकश्रद्धाने आणि लोकश्रद्धाने माझ्या देवाला येतात बरोबर आहे अशा प्रकारे देवाचे आशीर्वाद घेऊन जातात बरोबर अशा प्रकारे सुंदर हा देव पाहू बरोबर आणि असंच देवस्थान मी वर्षानुवर्ष बघतो आणि असंच आहे निसर्गाच्या सानिध्यात असलेला उभादेव हे बघा हे सगळे पाळणी पिळणी बांधले म्हणजे ज्यांचे नवस पूर्ण झाले ते ना हे नवस पूर्ण झाल्यानंतर पाळणी बांधले नव्हे ओके पाळणी असे वेगवेगळे वस्तू आहेत पाळणी दिसत आहेत खास करून हे बघा घर सुद्धा बांधलं म्हणजे याचं घरात स्वप्न पूर्ण आलं त्याने घर बांधलं इकडे तर अशा प्रकारे ज्याचं ज्याचं जे जे काम आहे इथे पण घरं दिसत आहेत इथे पण पाळणं आहे म्हणजे ज्याचं घर पूर्ण झालं त्याने घर ज्याचा पायाचा प्रॉब्लेम होता त्याने पाय लावला इकडे हां त्या बाजूला पण आहेत ना हां हे बघा हे जुनीवाली पाळणी सगळी इकडे ठेवली आहेत काढून ते बघितल्यानंतर लक्षात येईल की किती लोकांचे नवस पूर्ण झालेत म्हणजे ज्या ज्या लोकांचं इकडे घर पाळणी वेगळं वस्तू आहे तिथे नवस पूर्ण झाल्याचं खून आहे आणि इथे लोक श्रद्धेने येतात आणि आपलं नवस पूर्ण झाल्यानंतर त्या त्या वस्तू दान करतात अशा प्रकारे आहे उभादेव देवस्थान कणकवली वागदे गावचं हे बघा जवळपास 25 फूट उंच पाषाण आहे देवाचं त्याच्यावरती सुंदर असं वटवृक्ष आहे म्हणजे पूर्ण नॅचरल म्हणतात नैसर्गिक
देवस्थान असंच विदाऊट छप्पर, कारण या देवाला छप्पर चालत नाही, त्याच्यामुळे हे असंच आहे वर्षानुवर्ष, म्हणजे निसर्गाच्या कुशीत हे देवस्थान निसर्गाच्या कुशीतलं असल्यामुळे इथे डेव्हलपमेंट असं केलं करता येत नाही, म्हणजे आहे त्याच्यात फक्त स्वच्छता ठेवायची आणि तशाच प्रकारचं हे देवस्थान आहे, निसर्गाच्या सान्निध्यातला उभा देव। इथून बघा खूप मोठं पाषाण आहे, उंच भव्य दिव्य, आणि एवढ्या भागात म्हणजे निसर्गाची कमाल बघा, एवढ्या भागात बाकी कुठेच काही नाही, फक्त या ठिकाणी श्रीदेव उभादेव प्रगट झालेले आहेत या ठिकाणी। आणि आता आपण चाललोय नदीवरती, ही गड नदी बघतोय आपण, तर आता आपण बघतोय गड नदी, आणि गड नदीला सध्या बांध घातल्यामुळे खूप सारं पाणी आहे बघा, सुंदर वाटत, प्रॉपर पाणी आहे आता पुढे बांध घातल्यामुळे, नाही तर पूर्वी या नदीला पाणी नसायचं, पण आता बांध घातल्यापासून भरपूर पाणी आहे, खरोखर निसर्गरम्य ठिकाणी सुंदर असा देवस्थान बघतोय आपण, निसर्गातलं देवस्थान, आजूबाजू झाडी वनराई, आणि हा परिसर खरोखर प्रॉपर जुनं कोकण कसं होतं हे या ठिकाणी येऊन कळतं आपल्याला, नदी आणि बाजूला असलेला उभादेव। तर आपण नदीवरून वरती चाललो आहे, ही नदी आहे आपली, एकदम बाजूलाच नदी आहे, पुन्हा आता आपण चाललो आहे उभादेवकडे। आणि इकडे म्हणजे खास विशेष दिवस कुठचा असतो, अमावास्येचा ना? अमावास्येचा, अमावास्येत किती लोक येतात साधारण? साधारण कमीत ना म्हटलं तर 2000 माणसं, 2500 माणसं येतात, देवाला नारळ देतात आणि श्रद्धेने आशीर्वाद घेतात। ओके, प्रत्येक अमावास्येला इथे गर्दी असते, आणि इकडे या देवस्थानाचा विशेष असा कुठचा उत्सव नाही, फक्त अमावास्या, अमावास्ये दिवशी फक्त, बाकी नाही इथे येणाऱ्यांचा उत्सव। बरोबर, कामं करतात लोक, वर्षाचे 12 महिने या ठिकाणी येऊ शकतात, कामं झालेली लोक गोव्यापासून येतात, कोल्हापूर गोवा आणि अमावास्येला विशेष गर्दी असते, म्हणजे 1000 लोक तरी येतात, 1000 प्लस।